मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेय हे योग परंपरेत सर्वात महान योगी मानले जातात. एक पेला घेऊन बसला होता, दारूचा जग एका मांडीवर आणि एक तरुणी दुसऱ्या मांडीवर. त्यानं फक्त पाहिलं. दत्तात्रेय नशेत धुंद होते. हे परशुरामासाठी एक प्रात्यक्षिक होतं, कारण तो असामान्य क्षमतांचा मनुष्य होता. काही योग मार्गांमध्ये योगींना तीन प्रकारांमध्ये विभागतात. या प्रकारांना मंद, मध्यम आणि उत्तम असं म्हणतात. मंद म्हणजे ज्याने आत्मज्ञान काय आहे याची चव घेतलेली आहे, त्याला सृष्टीकर्त्याची झलक मिळाली आहे, त्यांना अद्वैत जाणलेलं आहे, पण ही जाणीव तो दिवस रात्र जागृत ठेवू शकत नाही, त्याला स्वतःला आठवण करून द्यायला लागते. जेव्हा तो आठवतो तेव्हा त्याची जाणीव जागी होते, तेव्हा ते एकत्व तो अनुभवतो. जेव्हा जागरूक नसतो तेव्हा तो संपूर्ण अनुभव हरवून बसतो. कुणीही पूर्णपणे प्रयत्नपूर्वक जागृत राहू शकत नाही 24 तासांसाठी. जर तुम्ही जागृत असण्यासाठी प्रयत्न करत असाल, जरी तुम्ही ती जाणीव काही सेकंद किंवा मिनिटं अनुभवू शकला तरी ते खूप आहे, नाहीतर ते सर्वत्र भटकत बसेल. तर योगींच्या पहिल्या पायरीला मंद म्हणतात. योगीची दुसरी पायरी तिला मध्यमा म्हणतात, म्हणजेच मीडियम. त्यांचं आकलन सतत चालू असतं, पण अंतरात्म्याची ओळख आणि त्या पल्याडचंही ज्ञान आहे, पण त्याला वर्तमान गोष्टी सांभाळता येत नाहीत. तुम्ही भारतात असल्यामुळे नक्कीच तुम्ही अशा अनेक योगींबद्दल ऐकलं असेल ज्यांची पूजा केली जाते, पण त्यांच्या आयुष्यात ते इतर काहीही करण्यास पूर्ण असमर्थ होते. त्यातील कित्येकांना आयुष्यात कधी कधी अक्षरशः जेवायची आणखीन टॉयलेटला जायची आठवण करून द्यावी लागे, इतरांनाच तेही सांभाळावे लागे. ते अगदी असहाय नवजात बाळाप्रमाणे झालं, पण आपल्या आत ते परमानंदात मग्न असत. पण ती अवस्था कितीही अद्भुत असली तरी तुम्ही त्याच स्थितीत राहू शकत नाही. स्वतःला भौतिक जगापासून विभक्त ठेवून तुम्ही भौतिक शरीरात वास करू शकत नाही. तुम्हाला जर हे शरीर टिकवायचं असेल तर तुमच्यात भौतिक जगात जगण्याच्या क्षमता असल्या पाहिजेत, नाहीतर तुम्ही हे हाताळू शकणार नाही. योगींची तिसरी अवस्था आहे परमसत्याच्या निरंतर जाणीवेत असणं, आणि त्याचबरोबर ते बाह्य जगाशीही उत्तमरित्या सुसंगत असतात. इतके की असा प्रश्न पडावा की खरोखरीच ते योगी आहेत की नाहीत. दत्तात्रेय, तुम्ही दत्तात्रेयांबद्दल ऐकलंय? दत्तात्रेय चांगली गोष्ट आहे, कारण मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेय हे योग परंपरेत सर्वात महान योगी मानले जातात. सर्वांमध्ये अगणित आत्मज्ञानींमध्ये त्या सर्वात ह्या दोघांना महान समजलं जातं. मच्छिंद्रनाथ कारण ते जसे होते लोकांनी त्यांना प्रत्यक्ष शिवाचा अवतार मानलं. दत्तात्रेयाच्या बाबतीत त्यांना भूतालचे लोक म्हणत की ते ब्रह्मा विष्णू महेशाचा एकत्र अवतार आहेत.
ही लोकांची व्यक्त करण्याची पद्धत आहे. जेव्हा त्याने एखाद्या मनुष्यात काही असं पाहिलं, जरी तो मनुष्य रूपात असला पण मानवी असं काहीच नाही, याचा अर्थ असा नाही की तो अमानुष आहे, पण तो नक्कीच फक्त साधारण मनुष्य नाही. म्हणजे त्यांनी असे गुण पाहिले ज्याची तुलना ते फक्त ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी करू लागले. ते असं म्हणाले की तो या तिघांचाही अवतार आहे. म्हणून दत्तात्रेयाच्या चित्रात तुम्हाला कधीकधी तीन डोकी दिसतील, कारण तो तिघांचाही अवतार आहे. दत्तात्रेय एक अत्यंत रहस्यमयी जीवन जगले. आजही त्यांचा वंश जे त्यांच्यापासूनच सुरू झाले ते विशिष्ट गोष्टी अनुसरतात. एक शक्तिशाली वंश, तुम्ही कदाचित नक्कीच तुम्ही कानफट्यांबद्दल ऐकलं असेल, ते दत्तभक्त आहेत. आजही ते सोबत काळी कुत्री घेऊन फिरतात. दत्तात्रेयाच्या आजूबाजूला नेहमी काळी कुत्री असत, पूर्णपणे काळी. मला या कुत्र्यांच्या विषयात जायचं नाहीये, पण त्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. त्यांनी कुत्र्यांचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून घेतला. तुम्ही पाहिले असेल की तुमच्या घरी जर कुत्रा असेल तर त्याची आकलन शक्ती तुमच्याहून जरा अधिक असते, हो ना? वास, ऐकणं, नजर, तुमच्यापेक्षा तो जरा सरस असतो. तर दत्तात्रेयांनी कुत्र्यांना एका वेगळ्याच पातळीवरती नेलं आणि त्यांनी नेहमी तीच कुत्री निवडली जी अगदी काळी भोर असत. आजही कानफट साधू अशी कुत्री सोबत बाळगतात. ते त्या कुत्र्यांना चालू देत नाहीत, ते त्यांना खांद्यावर घेऊन चालतात. तीही मोठी कुत्री, कारण ती दत्तात्रेयांच्या आवडीची होती, म्हणून ते त्यांना मानाने वागवतात. 200 पिढ्या उलटूनही त्यांनी घालून दिलेला मार्ग अजूनही पाळला जातोय. आजही तो सगळ्यात मोठा समुदाय आहे अध्यात्म साधकांचा. जेव्हा परशुराम म्हणजे एक परशु चालवणारा, जो कोणी दिसेल त्यावर तो आपली कुऱ्हाड चालवत असे, स्वतःच्या आईवरही, अत्यंत अस्थिर भावनांचा मनुष्य, अनेक अर्थांनी त्यात भाग न घेताच परशुरामानं कुरुक्षेत्राच्या युद्धाचा परिणाम निश्चित केला. अगदी सुरुवातीलाच कर्णाला त्याने जाळ्यात अडकवलं. त्याच्याकडे असामान्य क्षमता कौशल्य होतं, पण त्याचा अस्थिर भावनिक स्वभाव त्याच्या परमज्ञान प्राप्तीच्या आड यायचा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ऑन ऑफ कायमच वादळी हवामान. तर तो अनेक गुरु आणि शिक्षकांकडे गेला. जेव्हा त्याला कळलं की त्याला हवं आहे ते त्यांच्याकडे नाही, तो सरळ त्यांच्यावर कुऱ्हाड चालवत असे. खरंच आणि मग तो दत्तात्रेयांकडे आला. लोक त्याला म्हणाले, दत्तात्रेयच तुमचा तारक आहे. तो आला कुराड घेऊनच. जेव्हा तो दत्तात्रेयाच्या आश्रमात आला, इतर अनेक अध्यात्म साधक जमले होते. त्या आश्रमात डोकावून बघताच पळून जात होते, म्हणत हे काही अध्यात्माचे स्थान नाही. जेव्हा परशुराम दत्तात्रेयाच्या घरात शिरला, त्याने पाहिलं हा मनुष्य एक पेला घेऊन बसला होता, दारूचा जग एका मांडीवर आणि एक तरुणी दुसऱ्या मांडीवर. त्यानं फक्त पाहिलं, दत्तात्रेय नशेत धुंद होते. परशुरामाने त्यांच्याकडे पाहिलं, कुऱ्हाड कायमची खाली ठेवली आणि
साष्टांग घातला. इतर सर्व निघून गेले. ज्या क्षणी त्याने साष्टांग घातला, दारूचं जग आणि तरुणी अदृश्य झाली. दिसले फक्त दत्तात्रय बसलेले, त्यांचा कुत्रा त्यांच्या पायाशी बसलेला. परशुरामाला दत्तात्रयामध्ये त्याचा उद्धार करता सापडला हे परशुरामासाठी एक प्रात्यक्षिक होत, कारण हा मनुष्य असामान्य क्षमता असलेला मनुष्य होता, पण त्या क्षमता रागात व्यक्त होत होत्या. भावनांच्या उद्रेकात जी अभिव्यक्ती नेहमीच नकारात्मक रूप घेते, प्रचंड शक्ती पण नकारात्मक रूपात, म्हणून दत्तात्रयानं चाल खेळली. आणि जेव्हा परशुराम, दारू, ती स्त्री आणि त्याच्या नशेतल्या धुंद रूपाच्या पल्याड पाहू शकला आणि तरी जाणू शकला की दत्तात्रयाला दैवी स्पर्श लाभलेला आहे, त्याच क्षणी त्याची कवाड उघडली. जर तो आयुष्यभर इतका सचेत असता तर अनेक लोक त्याच्या कुऱ्हाडीपासून वाचले असते.